काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक दुर्मिळ पांढरा नाग आढळून आला. हा नाग काही साधा सुद्धा नव्हता. या नागाला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लोकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. मात्र नाग आणि तोही पांढरा, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. म्हणून आज आपण या नागाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय टीओडी विशेष. सर्वात आधी पाहूयात नेमकं प्रकरण काय. पुण्यातील घोरे पडाळमध्ये एक शेतकरी कुटुंबाच्या घरात हा दुर्मिळ साप आढळून आला. रंगाने पांढरा, लाल बुंद डोळे, एकूण 4.5 फुटाचा असा हा नाग होता. या नागाच्या रंगाविषयी माहिती घेतली असता काही अनुवांशिक विकारामुळे या सापाचा रंग पांढरा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अल्बिनिझम नावाच्या गंभीर विकारामुळे या सापांचा रंग हा सफेद म्हणजेच पांढरा असतो. हा आजार प्रामुख्याने त्वचेवरील रंग काढून घेतो, फिका करतो. यामधील एका प्रौढ सापाची लांबी ही साधारण 8 फूट पर्यंत असू शकते. हे जास्त करून पाणथळ, दलदल किंवा तलावाजवळ, जंगलात आणि गवताळ प्रदेशात देखील आढळतात. अल्बिनो कोब्रा सहसा झाडांच्या छिद्रांमध्ये आणि अशा ठिकाणी लपतो जिथे त्याला उंदरांचा एक छान मेन्यू सापडतो. हा एक अत्यंत विषारी कोब्रा आहे. एका शक्तिशाली चाव्याद्वारे न्यूरोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक विष हे दोन्ही तयार करतो, ज्यामुळे नेक्रोसिस आणि श्वसनक्रिया बंद पडते आणि बंद पडून त्वरित मृत्यू देखील होऊ शकतो. या पांढऱ्या नागाची प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावरती असल्याचं ते सांगतात. या पांढऱ्या रंगाच्या नागाला अल्बिनो कोब्रा असं देखील म्हटलं जातं. पांढरा रंग आणि लाल डोळे असलेला हा कोब्रा इतर सामान्य सापांच्या नागांच्या तुलनेत अतिशय विषारी असल्याचं प्राणीतज्ञांचं मत आहे. इतर सापांच्या तुलनेत हा नाग खूप वेगाने सरपटत जातो. अल्बिनो सापाची गणना जगातील 10 दुर्मिळ प्राण्यांमध्ये केली जाते आणि विशेष म्हणजे संपूर्ण देशात आतापर्यंत केवळ 8 ते 10 पांढरे कोब्रे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोब्रा सामान्यतः काळ्या रंगाचे असतात. मात्र ल्युक्झिममुळे सापांच्या शरीरात रंगद्रव्य नसल्याने त्यांचे संपूर्ण शरीर हे पांढरं होत जातं असं देखील तज्ज्ञांचं मत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.